कोरगाव वसाजोग रस्ता गेले 3 दिवस अतिवृष्टी पावसामुळे बंद आहे। सोयाबीनच्या पिकाची मोठी नुकसान झालेले आहे। तरी सलग 3 दिवस अतिवृष्टी पावसामुळे हे बघा तुम्ही पूर्ण पूर्ण पाणी आणि 3 दिवस झाला हा रस्ता ब्लॉक आहे। येणारे जाणारे लोकांची गैरसोय होत आहे आणि आणखीन जर असंच पाऊस राहिला तर आणखीन शेतीचं खूप मोठं नुकसान होणार आहे। सोयाबीन पिके येणार नाहीत आणि तिकडे बघा लोक अडकलेले आहेत, इकडे बी अडकलेले आहेत। सोयाबीन तर काय निम्या अर्धी गेलेले आहे, काळे पडले आहे। बस ठीक नाही।